दत्त साई प्रतिष्ठान सेक्टर 16 राजे शिवाजीनगर पिंपरी चिंचवड यांचा दत्त जयंती विविध कार्यक्रमाने साजरी झाली। दत्त साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय कोंडेबा जगताप यांनी 2005 मध्ये दत्त साई प्रतिष्ठान स्थापना करून एका लहान मंदिरापासून सुरुवात केली। पहिल्या वर्षी 5 किलो शिरा प्रसादासाठी वापर झाला। मागील 2 वर्ष जगावर असलेल्या कोरोना संकटामुळे मंदिरेही बंद होती, त्यामुळे दत्त जयंती झाली नाही, परंतु आज 7 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या दत्त जयंतीच्या महाप्रसादासाठी साधारणतः 10 ते 12 हजार लोकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। दत्त जयंतीला सकाळी 7 वाजता CBS न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सुधाकर जगताप यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला व सकाळी 10 वाजता होम हवन दत्तयाग करण्यात आला। दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट यांच्या गोदावरी महिला भजनी मंडळ मोशी यांचा भजन गीताचा कार्यक्रम झाला। नंतर 4 वाजता हरिभक्त परायण मारुती शेजाळ महाराज यांचा प्रवचन कार्यक्रम झाला। संध्याकाळी 7 वाजता दत्तजन्म पाळणा म्हणून साजरा करण्यात आला आणि नंतर आरती घेण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित भाऊ घवाने, महिला शहराध्यक्ष कविताताई आल्हाट, राष्ट्रवादीचे युवा शहराध्यक्ष इम्रान भाई शेख, वाहतूक शहराध्यक्ष काशनाथ जगताप, महिला कार्याध्यक्ष कविताताई खराडे, ओबीसी महिला शहराध्यक्ष सारिकाताई पवार, ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे, विद्यमान नगरसेवक वसंत बोराडे आणि इतर सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आरतीचा कार्यक्रम पार पडला। यानंतर महाप्रसाद चालू झाला। रात्री 11 वाजेपर्यंत 10 ते 11 हजार लोकांनी महाप्रसाद घेतला। आलेल्या सर्व मान्यवरांनी भावी भक्तांनी अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक केले। अध्यक्षांनीही सर्व भावी भक्तांचे आभार मानले। हे सर्व भक्तांच्या सहकार्याने चालते असे अध्यक्षांनी सांगितले। CBS न्यूज चॅनेल प्रतिनिधी सुधाकर जगताप।